नमस्कार, श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण साबुदाणाचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत. अशा पद्धतीचे पांढरे शुभ्र पापड आपण तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे शाबू. 2 ग्लास शाबू मी घेतले आहेत, मोजूनच आपण घ्यायचे आहेत. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने स्वच्छ धुवून मी घेतलं आहे. आणि आता त्याच्यावरती शाबूच्या वरती 1 इंच पाणी होईल एवढे पाणी आपण त्यामध्ये ओतणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने शाबू भिजेल इतके पाणी आपण, म्हणजेच शाबूच्या वर 1 इंचभर पाणी आपण ओतणार आहोत. आता हे असेच रात्रभर आपण भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे शाबू चांगला फुगून येतो. हे आता आपण रात्रभर झाकून ठेवूयात. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, आता शाबू कसा चांगला फुलला आहे. हा मी सुट्टा करून घेतला आहे, अगदी व्यवस्थित सुट्टा झाला आहे. आता एका पातेलीमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूया. ज्या ग्लासने आपण शाबू मोजून घेतला होता त्याच ग्लासने आपण पाणी मोजून घेणार आहोत. शाबू 2 ग्लास असेल तर पाणी 5 ग्लास आपण घेतले आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ हे अंदाजानुसार घालायचं आहे. 2 चमचे 2 ग्लास शाबूसाठी मी 2 मोठे चमचे मीठ वापरले आहे. आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता यामध्ये आपण भिजवलेला शाबू घालणार आहोत. शाबू घातल्यानंतर आपण पळीने सतत ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून शाबू खाली चिकटणार नाही आणि करपणार नाही. शाबू चिकट असल्यामुळे तो खाली चिकटू शकतो, त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे. उकळलेल्या पाण्यात शाबू टाकल्यानंतर 7-8 मिनिटात शाबू चांगला शिजतो. हे अशा पद्धतीने आपण सतत ढवळून घ्यायचं आहे. आता याला उकळी आल्यानंतर हे घट्ट व्हायला सुरुवात होते. शाबू चिकट असल्यामुळे या पाण्याला देखील चिकटपणा येतो. याला 1 उकळी येऊन द्यायची आहे. हे बघा, मी अशा पद्धतीने सतत हलवत आहे जेणेकरून खाली शाबू चिकटू नये पातेल्याला. हे बघा, आता उकळी आल्यानंतर अशा पद्धतीने ते ट्रान्सपरंट आणि चिकट दिसायला लागलं आहे पाणी. जसजसे शाबू पाण्याला उकळी येईल तसतसा शाबू शिजतो आणि ट्रान्सपरंट दिसायला लागतो, त्याला चिकटपणा येतो. व्यवस्थित शिजल्यानंतरच आपण पापड घालायचे आहेत. जर शिजायला कमी राहिलं तर आपले पापड व्यवस्थित होत नाहीत, तुकडे पडतात, अखंड निघत नाहीत. त्यामुळे हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. शिजलं का नाही हे बघण्यासाठी आपण असं झाऱ्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने बघू शकतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. हे आता तुम्ही बघू शकता चांगलं तयार झालं आहे. शाबू देखील ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे. शाबू आता शिजला आहे. हे बघा, मी तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने दाखवते. अशा पद्धतीने पाण्याला जर चिकटपणा, झाऱ्याला चिकटपणा जाणवावा लागला तर आपलं हे मिश्रण शिजलं आहे असं समजावं. हे बघा, असं खाली पडताना ते हळूहळू पडतं, एकदम पाण्यासारखं खाली येत नाही. याचा अर्थ आपलं हे व्यवस्थित शिजलं आहे हे लक्षात येतो शाबू. दुसरी एक पद्धत आहे, एका प्लेटमध्ये पळीभर हे मिश्रण टाकावे. जर ते एका जागी थांबले तर आपलं शाबूचं पापडाचं मिश्रण शिजलं आहे हे लक्षात येतं. आता हे चांगलं शिजलं आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लास्टिकच्या पेपरवरती घालून घ्यायचं आहे. हे बघा, मी प्लास्टिकच्या कागदावरती एका पळीच्या सहाय्याने छोटे छोटे गोल आकाराचे पापड घालून घेत आहे. हे अशा पद्धतीने, अजून एक दाखवते, हे अशा पद्धतीने
तुम्ही पापड घालून घ्यायचे आहेत। हे मी सगळे पापड घालून घेत आहे। हे बघा सगळे पळीच्या साहाय्याने मी असे गोल आकाराचे पापड करून घेतले आहेत। हे असेच उन्हात आपण 2 दिवस सुकवून घ्यायचे आहेत। कडक उन्हात 2 दिवसात हे चांगले वाळतात आणि कुरकुरीत होतात। हे बघा हे 2 दिवस वाळल्यानंतर असे अगदी ट्रान्सपरंट व्यवस्थित पापड तयार झाले आहेत। हे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित कुरकुरीत होतात 2 दिवस। हे पापड तेलात टाकल्यानंतर अगदी चौपट फुलतात, याचा आकार चौपट होतो। हे अशा पद्धतीने मी सगळी पापड तयार करून घेतले आहेत। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता तुम्ही किती पांढरेशुभ्र अगदी व्यवस्थित काचेसारखे पापड आपले तयार झाले आहेत। धन्यवाद।